डंके की चोट पर कोर्टाचा सदावर्त्यांना मोठा दणका दोन वर्षासाठी वकिली रद्द एस टी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिलेला आहे बार काउन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे त्यामुळे दोन वर्ष वकिली करण्यास मज्जाव केलेला आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या घरावर एस टी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला चितावणी दिल्याचा सदावर्ते यांच्यावर आरोप होता तसंच काळा कोट परिधान केलेल्या असताना हातात पट्टी बांधणे हे वकिला पैशाला साजेशी नसून त्यांनी मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मीडियासमोर चुकीचे वक्तव्य केल्याचा दावा करत सदावर्ते यांच्याविरोधात बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आली होती उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता गुणरत्न सदावर्ते आणि वाद हा नवीन विषय नाही महाविकास आघाडी सरकार असताना एस टी कर्मचाऱ्यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर एस टी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं या हिंसक आंदोलनाप्रकरणी एस टी कर्मचाऱ्यांना भडकवणं आणि सिल्वर ओकवर हल्ला करण्याच्या आरोपाखाली सदावर्तेंना अटक करण्यात आली होती त्यानंतर सदावर्ते यांनी एस टी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचं प्रकरण समोर आलं यानंतर सदावर्तेवर एस टी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून खोटे आश्वासन देऊन पैसे वसूल केल्याच्या प्रकरणे राज्यातील काही भागांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर काही ठिकाणी छत्रपती घराण्याच्या वंशजावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता मी शर्वरील सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील